ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर आज आपल्याला व्यापार हा जो काय आपला चॅप्टर आहे बघा, तर या चॅप्टरवरती आपल्याला आयोगांचे मागच्या क्वेश्चनचे आपल्याला विश्लेषण पाहायचं आहे बघा। तर बघा इकॉनॉमिक्स मध्ये हा जो काय व्यापार चॅप्टर आहे, तर यावरती बघा दर वर्षी एक ते दोन क्वेश्चन तिथे येत असतात, फिक्स क्वेश्चन येत असतात बघा। तर त्यामुळे बघा यावरती क्वेश्चन कशा प्रकारे येतात, मग यावरती बऱ्यापैकी क्वेश्चन हे बघा चालू घडामोडीवरती तिथे येत असतात, करंट रिलेटेड तिथे क्वेश्चन येत असतात। जसे की बघा भारताचे सर्वात जास्त आयात कुठल्या देशाला झाले आहे, मग कुठल्या वस्तूची आयात तिथे झालेली आहे, मग त्यामध्ये बघा पहिले पाच वस्तू कुठल्या, मग त्याचमध्ये त्यानंतर बघा निर्यातीच्या बाबतीत जर विचार केला, तर मग निर्यात सर्वात जास्त भारताने कुठल्या वस्तूची तिथे केलेली आहे, मग त्यापैकी मग ते पाच वस्तू कुठल्या पहिल्या, अशावर तिथं काय विचारलेलं आहे आतापर्यंत क्वेश्चन आलेले आहेत। त्याचप्रमाणे बघा काय आकडेवारी पण तिथं विचारलेली आहे। मग त्यामध्ये बघा पुढे अजून काय विचारलेलं आहे, तर जे काय FDI आहे बघा, मग FDI सर्वात जास्त आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त कुणी गुंतवणूक केलेली आहे किंवा कुठल्या देशांनी गुंतवणूक केलेली आहे, त्याचप्रमाणे बघा मग ही गुंतवणूक सर्वात जास्त कुठल्या क्षेत्रामध्ये तिथं गुंतवणूक सर्वात जास्त झालेली आहे असाही तिथं प्रश्न येऊन गेलेला आहे। त्यामुळे बघा ज्यावेळेस तुम्ही व्यापार चॅप्टर कराल, तर त्यावेळेस तुम्ही जे काही बेसिक आहे बघा, तर हे बेसिक तिथं तुमचं क्लिअरच असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर बघा व्यापार या चॅप्टरच्या बाबतीत जे काही करंटमधले जे काय आकडेवारी आहे, तर ती पण तुम्हाला माहीत असणं तिथं आवश्यक आहे बघा, कारण यावरती एक ते दोन क्वेश्चन तिथं नक्कीच परीक्षेत तिथं येत असतात। तर मग बघू आतापर्यंत आयोगाने कशा पद्धतीने तिथं प्रश्न विचारलेले आहेत, कसल्या अँगलने तिथं आपण आन्सर काढलं पाहिजे, किंवा कुठल्या फॅक्ट आहेत ज्या की आपल्याला अभ्यास करत असताना इथून पुढं ते आपल्याला कुठल्या अँगलनं तिथं त्या फॅक्ट आपल्याला पाहायच्यात, हे पण आपल्याला तिथं पाहायचं आहे। तर मग सुरुवात करू बघा, पहिला क्वेश्चन आहे बघा 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजेच काय मित्रांनो, FDI 23.6% डॅडॅश या क्षेत्रात होती। म्हणजे बघा सर्वात जास्त 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये सर्वात जास्त FDI गुंतवणूक 23.6% कोणत्या क्षेत्रात होती असा आयोगानं प्रश्न विचारलेला आहे बघा। हा प्रश्न विचारलाय मित्रांनो 2022 या एक्झाम मध्ये, तो कंबाइंड ग्रुप बी ला तो प्रश्न तिथे विचारलेला आहे। तर बघा आकडेवारी आहे 2017-18 ची आणि प्रश्न विचारला 2022 या साल क्वेश्चन तिथं विचारलेला आहे। तर यावरून कळतं मित्रांनो की जरी तुम्ही 2022 असेल किंवा पुढचे 2023 असेल, 2024 ची एक्झाम देत असाल, तर तुम्हाला मागच्या 2 ते 3 किंवा 4 वर्षाचे तिथं व्यापार विषयक जे काही आकडेवारी आहे, तर ती माहीत असणं तिथं गरजेचं आहे बघा। जर ती तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा 1 mark तिथं तुम्ही प्लस मध्येच 100% राहणारच बघा। मग त्या राज्यसेवेमध्ये तुम्ही 2 मार्कांनी प्लस मध्ये राहणार आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये तिथं तुम्ही 1 mark तिथं काय राहणार मित्रांनो, प्लस मध्ये राहणार बघा। त्यामुळे मित्रांनो या क्वेश्चन वरती एवढंच कळतंय की बाबा 2016-17-18 इथं क्वेश्चन विचारलेला आहे, त्यामुळं मागची ही आकडेवारी या व्यापार चॅप्टर विषयी जे काही आकडेवारी आहे, तर तीही तुम्हाला तिथं माहीत असणं आवश्यकच आहे। तर बघा मित्रांनो या प्रश्न विचारला होता की 23.6% कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक झालेली होती, तर बघा 2017-18 संप्रेषण सेवा यामध्ये बघा सर्वात जास्त गुंतवणूक तिथं झालेली होती। तर बघा संप्रेषण सेवा म्हणजे काय, जसं की बघा मोबाईल असेल कम्प्युटर असेल किंवा रेडिओ असतील, जे काय अशा जे काय आपण संवाद साधण्यासाठी जे काय यूज करतो बघा, तर अशा सर्व गोष्टींना काय म्हणतात एकत्ररित्या संप्रेषण सेवा असं म्हटलं जातं। मग संप्रेषण सेवा बाबतीतली जी काही गुंतवणूक असेल बघा या वेगवेगळ्या गटांविषयी तिथं जे काही गुंतवणूक झालेली आहे, तर अशा सर्व जे काही गट आहे, तर या एकूण गटावरती 23.6% एवढ्या FDI तिथं गुंतवणूक केलेली होती। म्हणून बघा याचं उत्तर येतं संप्रेषण सेवा, हे त्याचं उत्तर येतं। तर मित्रांनो हा करंट बेसवरती तिथं क्वेश्चन आलेला होता, परंतु बघा मित्रांनो हा जे काय क्वेश्चन विचारलेला होता याची जी काय आकडेवारी आहे, तर ती मागच्या वर्षाची विचारलेली होती, त्यामुळं व्यापार चॅप्टर यामध्ये तुम्ही अभ्यास करत असताना करंटच्या रिलेटेड तर तिथं माहीत असणं गरजेचंच आहे, परंतु मागची थोडे 2-3 वर्षाची पण आकडेवारी तुम्हाला माहीत असणं तिथं आवश्यकच आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या। पहिलं अविधान, ब विधान आणि क विधान असे 3 विधान दिलेले आणि खाली हे त्याचे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत। तर बघा मित्रांनो या 3 विधानापैकी आपल्याला आयोगाने काय विचारलेले, वरील दिलेल्या विधानापैकी बरोबर कुठलं विधान आहे हे आपल्याला विचारलेलं आहे। म्हणून आपल्याला काय शोधायचे, या 3 विधानापैकी
कुठले तिथं बरोबर आहेत आणि कुठलं चुकीचं आहे हे आपल्याला तिथं विश्लेषण करून त्यामध्ये योग्य ते उत्तर तिथं काढायचं आहे. तर बरोबर विधाने आपल्याला इथे शोधायची आहेत हे आधी तिथं माइंड मध्ये फिक्स करून घ्यायचं. ज्या वेळेस तुम्ही एक्झाम मध्ये जात असता त्यावेळेस व्यवस्थित रीत्या तिथं प्रश्न वाचा. आयोगाने नेमकं काय विचारले त्या प्रश्नाच्या बाबतीत किंवा आयोगाला नेमकं काय अपेक्षित उत्तर आहे हे तुम्हाला तिथं झट्ट दिशा जर कळलं तर पट्ट दिशा तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर येणार म्हणजे येणार. कारण बघा सगळ्यांना सगळ्यांचाच अभ्यास असतो, सर्वजणच मुलं तिथं अभ्यास करतात. केवळ बघा इथं बरोबर विचारलंय की चुकीचं विचारलंय की काय विचारलंय हे तिथं लक्षात जर आलं नसेल तर तुमचा मार्क्स तिथं 100% जातोच. उलट तुमचे 0 पॉईंट जे काय निगेटिव्ह मार्किंग आहे तर त्यामुळं पण अजून तिथं मार्क्स काय होतात मित्रांनो कमी होतात. त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या नेमकं आयोगाला आयोगाने विचारले काय या प्रश्नामध्ये. तर बघा इथं काय विचारले बरोबर विधान ओळखा एवढंच विचारलेलं आहे म्हणजे हे 3 विधान आहेत त्यापैकी बरोबर विधान ओळखायचे आपल्याला. तर बघा मित्रांनो यामध्ये बघा पहिलं विधान आहे आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकावर आधारित असतो. मग बघा आंतरराष्ट्रीय जो काय व्यापार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जो काय व्यापार असतो मग आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती व्यापार म्हणजे कसला व्यापार. तर बघा जे काय समजा जपान आणि भारतचं जे काय व्यापार असेल जपान आणि मग रशियाचा असेल रशियाचा अमेरिकेचा असेल अमेरिकेचं परत भारतासोबत काय व्यापार असेल हे जे काय देशांमधील जे काय वस्तूची देवाणघेवाण असेल किंवा आयात निर्यातीत केल्या जाणाऱ्या जे काय वस्तू आणि सेवा असतील तर हे एकंदरीत जो काय व्यवहार असतो बघा देशांमधील तर त्याला काय म्हणतात मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतात. तर बघा मित्रांनो इथं काय विचारलंय की वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील जे काय फरकावर काय केलं जातं तिथं आधारित असतो. तर हे अगदी तिथं बरोबर उत्तर आहे म्हणजे हे जे काय विधान आहे हे विधान तिथं बरोबर आहे बघा. त्यानंतर बघा ब विधान आहे बघा व्यापाराच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्याच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतात. तर हे पण अगदी हे जे काय विधान आहे ब हे पण इथं बरोबर आहे बघा. जे काय व्यापाराच्या अटी ज्या असतात तर त्या कशा असतात तर वस्तू आणि आयातीच्या जे काय विनिमय गुणोत्तर असतं बघा या विनिमय गुणोत्तरानुसार तर असेल किंवा त्यांच्या कशा असतात तर त्यांच्या किमतीच्या गुणोत्तरानुसार ते संदर्भात असतं किंवा त्या संबंधित ते असतं. म्हणून बघा ब जे विधान आहे तर इथं बरोबर विधान आहे बघा. त्यानंतर बघा क विधान बघा आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. तर बघा हा जो शब्द आहे याचा अर्थ काय होतो बघा व्यवहार शेष म्हणजे काय तर शेष म्हणजे काय तर फायदा म्हणजे व्यवहार फायद्याच्या ज्या काही नोंदी असतात बघा तर त्या दुहेरी नोंद पद्धतीने काय केल्या जातात केल्या जातात बघा त्याच्या जी काही नोंदी आहेत तर त्या दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. तर हे पण विधान या ठिकाणी बघा बरोबर आहे. म्हणून बघा अ ब आणि क हे विधान इथं काय आहे तर तिन्ही बरोबर आहेत. म्हणून बघा याचं उत्तर येतं वरील पैकी सर्व हे त्याचं करेक्ट आन्सर येतं बघा. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतातील विशेष आर्थिक क्षेत्र असे म्हणजे बघा प्रश्न विचारलाय कुठल्या संबंधित जे काय आपला सेज आहे बघा स्पेशल इकॉनॉमिक झोन हा जो काय सेज आहे तर या सेज बद्दल इथं प्रश्न विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो आपण परीक्षेला जाताना सेज हा टॉपिक वाचतो त्याचे उद्दिष्ट वाचतो त्याचे अंमलबजावणी तारीख वाचतो ऍक्ट वाचतो बरंच काही गोष्टी त्याविषयी आपण माहीत करून घेऊन म्हणजे सगळ्या गोष्टी आपण वाचून तिथं एक्झाम मध्ये जात असतो. परंतु बघा इथं विचारलंय काय आपल्याला की आपण जाताना काय करतो एसएचे उद्दिष्ट 100% आपल्याला माहीत असतात उद्दिष्ट परंतु आपलं या उद्दिष्टापर्यंतच आपण प्रश्न वाचतो पण पुढे काय दिले नाही आहे का आहे हे तिथं आपण बघत नाही. म्हणून बघ तिथं प्रश्न चुकण्याचे चान्सेस असतात. तर ज्या वेळेस तुम्ही एक्झामला जाता तर त्यावेळेस डायरेक्ट असं बघा डायरेक्ट असं अंडरलाईन करून टाकायचं आणि नेमकं काय विचारले ते करायचं म्हणजे नेमकं नाही आहे इथं नाही का आहे का बरोबर आहे की चुकीचं आहे की अचूक आहे मग चूक नाही असे नाही असं पण ते तिथं असतं बघा. तर त्यामुळे बघा मित्रांनो जे काय कीवर्ड्स आहेत तर असे कीवर्ड्स तुम्हाला तिथं माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा इथं विचारलंय काय तर सेचे कुठले उद्दिष्ट खालील पैकी नाहीत म्हणजे 4 पर्यायापैकी बघा सेचे उद्दिष्ट नाहीत असं आपल्याला विचारलेलं आहे. मग याचा अर्थ काय होतो मित्रांनो की 3 पर्याय कसे आहेत तर सेचे उद्दिष्ट आहेत. फक्त बघा यातला एकच पर्याय असा आहे की ते सेचं उद्दिष्ट नाही. तर आपल्याला इथं काय विचारलंय सेचं उद्दिष्ट विचारलेलं आहे म्हणजे कुठलं उद्दिष्ट नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा पहिला आहे पहिला पर्याय बघा ज्यादा आर्थिक क्रिया कल्पांची निर्मिती
तर बघा सेज हा कशासाठी असतो बघा स्पेशल इकॉनॉमिक झोन हा त्याचा काय आहे मित्रांनो फुल फॉर्म आहे तर हे जे काय सेज असतं तर एखाद्या क्षेत्राचा किंवा एखाद्या जे काय वस्तू असतील तर यांचा काय व्हावा जास्तीत जास्त त्यांचा विकास व्हावा आणि जेणेकरून तिथं काय होईल भारताची निर्यात जास्त वाढेल या निर्यात जर जास्त वाढले तर भारताला काय होणार आहे मित्रांनो परकीय जे काही चलन मिळणार आहे तर ते मोठ्या प्रमाणात तिथे मिळणार आहे त्यामुळे बघा मित्रांनो इथं जो पहिला पॉइंट दिलाय की ज्यादा आर्थिक क्रियाकलापांची निर्मिती तर हे अगदी बरोबर आहे कारण यामुळं तिथं आपला जे काही निर्यातीचं प्रमाण आहे तर ते मोठ्या प्रमाणात वाढेल त्या बदल्यात जे काय भारताला जे काय परकीय चलन आहे बघा तर ते मोठ्या प्रमाणात तिथं मिळत असतं म्हणून एक जो काय पर्याय आहे तर हे काय आहे सेजचं काय आहे उद्दिष्ट आहेच बघा त्यानंतर बघा निर्यातीला प्रोत्साहन मी आता सांगितलं की जर निर्यातीला जास्तीत जास्त जर वस्तू आणि वस्तूंची जर निर्यात झाली मित्रांनो तर तिथं काय होणार आहे या निर्यातीच्या बदल्यात जे काय आपलं भारत सरकार आहे या सरकारला तिथे जास्तीत जास्त तिथं परकीय चलन मिळणार असतं आणि जर जास्त परकीय चलन मिळालं तर त्याचा फायदा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला 100% तिथं होत असतो म्हणून बघा हे जे काय 2 नंबरचं आहे तर ते पण उद्दिष्ट सेजचं आहे त्यानंतर बघा रोजगार निर्मिती तर बघा मित्रांनो जर निर्यातीला प्रोत्साहन द्यायचं असेल तर त्यासाठी आधी वस्तूंचं प्रोडक्शन झालं पाहिजे आणि वस्तूंचं जर प्रोडक्शन जास्तीत जास्त करायचं असेल तर त्या ठिकाणी तिथं जे काही कंपन्या किंवा जे काही औद्योगिक क्षेत्र आहे तर त्यांचा विकास होणं तिथं गरजेचं असतं आणि या कंपन्या किंवा जे काही औद्योगिक जे काही उद्योग असतील किंवा काही कारखाने असतील तर यामध्ये जर वस्तूंचं जास्तीत जास्त जर प्रोडक्शन करायचं असेल तर लोकांना तिथं रोजगार देणं अतिशय महत्त्वाचं असतं त्यामुळं बघा हे ॲटोमॅटिकली काय होतं रोजगार तिथं महत्त्वाचा असतो त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त तिथं काम मिळतं म्हणून बघा 4 नंबर जे काय 4 नंबरचं ऑप्शन आहे तर हा अगदी इथं काय आहे मित्रांनो बरोबर आहे बघा त्यानंतर बघा 3 नंबरचं ऑप्शन काय म्हणतोय तर बघा इथं पर्याय काय झालेले खाली वर झालेले 4 नंबरचा ऑप्शन वरती गेलाय आणि 3 नंबरचा ऑप्शन खाली गेलाय तर बघा 3 नंबरचा काय म्हणतो की शेतीचा विकास तर बघा मित्रांनो शेतीचा विकास म्हणजे जे काही कृषी क्षेत्र आहे तर हे स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये येत नाही फक्त स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये जे काही वस्तू किंवा सेवा यांचे जे काही प्रोडक्शन असेल तर त्या बाबतीतच तिथं विकास जे काय बाबतीत त्या बाबतीतले जे काही धोरणे असतील तर ते त्या बाबतीतच तिथं राबवले जातात परंतु जे काय कृषी क्षेत्राचा जो काही विकास आहे तर त्या बाबतीत त्याचा आणि या सेजचा तिथं कुठल्याही प्रकारचा संबंध नाही म्हणजेच बघा याचं आपलं उत्तर येतं बघा 3 नंबरचा हा जो काही पर्याय आहे तर हे आपलं अगदी बरोबर उत्तर आहे बघा तर बघू मग सेज बद्दल जे काय माहिती आहे जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेच्या काळात जे काय परीक्षेला जे काय लागणारी सेज बद्दलची जी माहिती आहे तर मी इथं थोडक्यात घेतलेली आहे तर एक बघू नेमकं काय असतं सेज मध्ये तर बघा सेजचा काय होतो लॉंग फॉर्म स्पेशल इकॉनॉमिक झोन हा सेजचा काय आहे मित्रांनो लॉंग फॉर्म आहे तर बघा ही जी काय सेजची निर्मिती आहे बघा आपल्या भारतामध्ये झालेली तर ही निर्मिती चीनच्या धर्तीवर तिथं झालेली आहे म्हणजे चीन मधला जो काही सेज असेल तिथले जे काही सेज आहे तर त्यानुसारच आपल्या इथं पण या सेजची तिथं काय झालेली आहे मित्रांनो निर्मिती झालेली आहे तर मग इथं परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की आपल्या भारतामध्ये जे काही सेज स्थापन झालेला आहे तर तो कुठल्या देशाच्या धर्तीवरती आणलेला आहे इथं असा प्रश्न येऊ शकतो तर तो त्याचं अगदी बरोबर उत्तर काय येतं मित्रांनो चीनच्या धर्तीवर हे त्याचं अगदी उत्तर बरोबर येतं तर बघा त्यानंतर पुढे बघा पूर्वीचा जो काय EPZ होते बघा त्यांना काय केलं तर सेज म्हणून इथं काय केलेलं आहे दर्जा देण्यात आलेला आहे त्यानंतर बघा सेज ऍक्ट 2005 आहे हे लक्षात ठेवा सेज ऍक्ट किचा आहे 2005 आहे आणि सेज धोरणाला स्थैर्य देण्याच्या उद्देशाने हे सेज ऍक्ट तिथं आणलेला होता जेणेकरून बघा जर तिथं ऍक्ट आणला तर त्यानुसार काय होते एक सिस्टीम तयार होते किंवा एक प्रशासकीय यंत्रणा तिथं काही नियम किंवा काही अटींना जर ते प्रशासकीय यंत्रणा तिथं काम करत असेल तर ते काम योग्यरित्या आणि एक विशेष आर्थिक तत्वाने तिथं ते चालत असतं म्हणून बघा हा जो ऍक्ट तिथं आणण्यात आला सेज या धोरणाला स्थैर्य देण्याच्या उद्देशाने आणला होता त्यानंतर बघा हे जो काय सेज आहे सेज ऍक्ट तर त्याचा अंमल आहे बघा 10 फेब्रुवारी 2006 त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्यासाठी रुल्स आणला बघा किंवा नियम आणला सेज रुल्स 2006 काय हा नियम आणलेला आहे बघा ऍक्ट आहे 2005 त्याची अंमलबजावणी आहे 2006 10 फेब्रुवारी 2006 आणि सेजचा जो काय रुल्स म्हणजे नियम जो आहे कितीचा 2006 बघा मित्रांनो अशा प्रकारे जे काय स्पेशल इकॉनॉमिक जे काही झोन असतात तर अशा प्रकारे त्याची काय असते मित्रांनो रचना असते त्यामध्ये बघा सरकार रस्ते असतील त्यांना जे काय विद्युत लागणार असेल जे काय पायाभूत सुविधा लागणाऱ्या असतात तर या सर्व गोष्टी या उद्योग स्थापनेपासून ते पूर्ण ते उद्योगांचा पूर्ण विकास होईपर्यंत
जे काही सहकार्य लागेल तर तेवढं सहकार्य तिथे सरकार या उद्योगांना तिथे देत असतं. त्यानंतर बघा सेचे उद्दिष्ट आहे, तर बघा पायाभूत सुविधांचा विकास करणे हे पण एक उद्दिष्ट आहे बघा. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे बघा वस्तू सेवांच्या निर्यातीस जास्तीत जास्त काय करायचं प्रोत्साहन देणे हे पण एक उद्दिष्ट या सेचचं आहे बघा. त्यानंतर बघा रोजगाराच्या संधी निर्माण करणे, आताच पाहिलं रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे पण एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट बघा वाढीव आर्थिक उलाढाल निर्माण करणे, म्हणजे बघा जे काय आर्थिक उलाढाली आहे तर त्या काय नाही जास्तीत जास्त तिथं उलाढाली झाल्या तर त्याचा फायदा भारताला होणार असतो, म्हणून बघा हे पण एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर बघा स्थानिक आणि विदेशी गुंतवणुकीला काय करणे चालना देणे, म्हणजे जे काय स्थानिक लोक आहेत जे काय आपले भारतीय आहेत तर यांना काहीतरी बाबा अटीबिटी काहीतरी कमी करून किंवा त्यांना काहीतरी अनुदान देऊन किंवा काही गोष्टीमध्ये तिथं सवलती देऊन, मग जसं की टॅक्स असेल तर मग ते कुठे तर बाबा कमी दर असेल किंवा डायरेक्ट 0% टॅक्स लावून, तर काय केलं जातं की स्थानिक असेल किंवा विदेशी कंपन्या असतील तर यांना काय केलं जातं तिथं जे काही उपक्रम आहेत किंवा काही गुंतवणुकी करण्यास त्यांना काय केलं जातं प्रोत्साहन केलं जातं, तर त्याला काय करणे बाबा चालना देणे हे पण एक उद्दिष्ट सेचचं आहे बघा. त्यानंतर बघा परकीय चलन मिळवणे, मी आता सांगितलं तर जास्तीत जास्त जर आपली निर्यात झाली तर त्यापासून जे काय मिळणारं परकीय चलन असतं तर ते जास्तीत जास्त आपल्याला मिळत असतं, तर हे पण एक उद्दिष्ट आहे. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो हे सेचे काय आहेत उद्दिष्ट आहेत बघा. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सन 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पादनात क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे. बघा 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पादनात क्षेत्राचा कुठल्या क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे असा प्रश्न इथं विचारलेला आहे बघा. इथं असा तो प्रश्न इथं विचारलेला आहे, तर इथे चार पर्याय दिलेले आहेत तर यामधून आपल्याला उत्तर तिथं काढायचं आहे. आपण बघा 2020 ला विचारलाय, 2018-19 ची तिथं आकडेवारी विचारलेली आहे, म्हणजे 20 ला पेपर झाला आणि 2018-19 ची तिथं आकडेवारी विचारलेली आहे, म्हणजे एक वर्षाखालची तिथं काय केलेली आकडेवारी विचारलेली आहे, म्हणजे हे करंट बेस वर तिथं हा पण क्वेश्चन आहे बघा. तर बघा 2018 मध्ये सर्वात जास्त उत्पादनात कुठल्या क्षेत्राचा सगळ्यात जास्त हिस्सा होता, तर ते क्षेत्र होतं बघा 2018-19 ला अभियांत्रिकी जे काय वस्तू आहेत अभियांत्रिकी वस्तू, तर यांचा जो काही हिस्सा आहे तो निर्यातीमध्ये सर्वात जास्त होता 2018-19 ला, म्हणून याचं उत्तर येतं बघा 3 नंबर. पुढे बघा भारताच्या आयात 22 भागीदार देशांची त्यांच्या 2016-17 ला या वर्षातील आयात भागीदारीतील महत्वानुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी लावा. कशा क्रमाने लावा? उतरत्या क्रमाने. आता उतरता क्रम म्हणजे कसं, तर सगळ्यात जास्त आयात कुठल्या देशाची झालेली आहे तर यानुसार तिथं क्रम लावायचा आहे. तर बघा मित्रांनो इथं हे असे काय केलेले आहेत त्यांनी, असे वेगवेगळे हे असे देश दिले आहेत बघा, हे असे काय केले देश दिले आहेत आणि यामध्ये काय विचारले त्यांनी उतरता क्रम विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो हा क्वेश्चन विचारलाय 2019 ला, आकडेवारी आहे 2016-17 ची. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं होतं की व्यापार या चॅप्टर बद्दल जी काय आकडेवारी आहे बघा तर ती तुम्हाला मागच्या 1 ते 2 वर्ष किंवा 3 वर्षापर्यंतची आकडेवारी तुम्हाला माहीतच असणे गरजेचं आहे बघा. त्यामुळे बघा यानुसार जर 2016-17 मध्ये हा जे काय आकडेवारी इथे विचारले तर त्यानुसार जर उत्तर घेतलं बघा तर याचं उत्तर येतं बघा 3 नंबर, चीन, त्यानंतर USA, UAE, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि इराक, हे असं त्याचा क्रम आहे. तर हा क्रम बघा तिथं करंट रिलेटेड हा तिथं क्वेश्चन विचारलेला आहे. तर तुम्हाला इथून पुढे फक्त एक अँगल माहीत राहावा म्हणून हा इथं क्वेश्चन घेतलेला आहे, जेणेकरून तुम्ही इथून पुढच्या ज्या काही परीक्षा द्याल तर तुम्हाला व्यापार मधल्या ज्या काही करंटमध्ये जे काही आकडेवारी आहे तर ती कशा पद्धतीने तिथं अजून लक्षात घ्यायचे आहे, तो एक अँगल कसा तुम्हाला आला पाहिजे किंवा तुमच्या तो डेव्हलप झाला पाहिजे म्हणून हा इथं क्वेश्चन घेतलेला आहे बघा. मग कधी ते उतरता क्रम विचारतील, कधी चढता क्रम विचारतील, कधी पहिले 5 विचारतील, अशा प्रकारे तिथं क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा तर बघा थोडक्यात एक माहिती पाहू आपण आयात व्यापाराची दिशा 2016-17 नुसार. तर बघा मित्रांनो आयात व्यापाराची दिशा म्हणजे काय बघा की भारताचे कुठल्या देशाबरोबर जास्तीत जास्त तिथं वस्तूंचा जो काय व्यापार आहे किंवा भारतामध्ये येणाऱ्या कुठल्या वस्तू तिथे निर्यात, त्याला काय म्हणतात तर निर्यात, जे काय भारतात येणाऱ्या
वस्तू असतात, तर अशा प्रकारचे आयात होणारे आणि निर्यात होणारे हा जो काही व्यापार असतो तर त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, दिशा, म्हणजे भारताच्या व्यापाराची दिशा असं त्याला म्हणतात. तर त्या बघा 2016-17 नुसार चीनचा जो काही व्यापार होता आपल्या भारतासोबतचा तर तो किती होता 16%. 2 नंबरला होतो बघा अमेरिका 5.8%. 3 नंबरला आहे बघा UAE 5.6%. सौदी अरेबिया 5.29%. 5वा आहे बघा इंडोनेशिया 3.5%. तर अशा प्रकारे मित्रांनो करंट मध्ये तुम्ही वाचत असताना अशा प्रकारे तुम्ही स्वतः तिथे नोट्स तयार करा, त्याच्या त्याच्या लिस्ट लिहा आणि त्यानुसार वेगवेगळ्या अँगलने तिथे क्वेश्चन कसा जरी आला तर तो तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी सोडवता येणार आहे बघा. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, भारताच्या संदर्भात क्रूड ऑइल नंतर अजून एक खालील पैकी कोणता महत्त्वाचा आयात घटक आहे. काय विचारले, आयात घटक विचारले क्रूड ऑइल नंतर. बघा आर्थिक पाहणी 2016 नुसार हा क्वेश्चन तिथे विचारलेला आहे. हा क्वेश्चन विचारलाय 2019 ला बघा, 2019 ला विचारलाय, म्हणजे हा 2016, म्हणजे मी आत्ताच सांगितलं होतं की 2 ते 3 वर्षाची आकडेवारी तुम्हाला मागची माहीतच पाहिजे. त्यामुळे बघा जर तुम्हाला माहीत असेल तर असे क्वेश्चन जरी आले एक्झामला तर नक्कीच तुम्ही इतरांपेक्षा बघा 1-2 मार्कांनी तिथं नक्कीच पुढे असणार आणि 100% तुम्ही तिथे मेन्सला क्वालिफाय होणार, म्हणजे होणारच बघा. त्यानंतर बघा हा जो काय आपला व्यापार चॅप्टर आहे, हा आपला व्यापार चॅप्टर मेन्सला तिथं 2 पॉईंट दिलेले आहेत बघा, म्हणजे हा आपल्याला प्रीला पण आहे आणि तिकडं मेन्सला पण आहे. याच्या बाबतीत जे काही इन डिटेल बघा या व्यापारच्या बाबतीतले जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर केलात प्रीच्या एक्झामच्या वेळेस तर तुम्हाला काय होणार आहे मित्रांनो, प्रीलाही तिथं मार्क्स मिळणार आहेत आणि तुम्ही ज्या वेळेस मेन्सला क्वालिफाय व्हाल तर तिथं पण तुम्हाला काय होणार आहे, त्याचा नक्कीच तिथं फायदा होणार आहे. त्यामुळे बघा व्यापार चॅप्टर करत असताना किंवा जे काय सार्वजनिक वित्त हा चॅप्टर करत असताना, लोकसंख्या टॉपिक करत असताना, त्यानंतर बघा पंचवार्षिक योजना करत असताना, राष्ट्रीय उत्पन्न करत असताना, हे जे काय असे 5-7 टॉपिक आहेत तर हे तुम्ही काय करा व्यवस्थित इन डिटेल केलात तर त्याचा फायदा तुम्हाला प्रीलाही होणार आहे, मेन्सलाही होणार आहे. त्याच्यानंतर बघा राज्यसेवा प्री असेल, राज्यसेवा मेन्स असेल किंवा इतर ज्या काही एक्झाम आहेत ज्या त्या तुम्ही देत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला फायदा त्याचा 100% होणार, म्हणजे होणारच. तर बघा मित्रांनो 2016 नुसार विचारलेलं आहे, 2019 ला क्वेश्चन विचारलेला आहे. तर बघा 2016 आर्थिक पाहणी अहवालानुसार क्रूड ऑइल नंतर बघा सगळ्यात जास्त जर महत्वाचा आयात घटक कुठला होता तर तो होता बघा सोने. काय होता, सोने. हा कसा होता मित्रांनो, मागच्या आकडेवारीवरती विचारलेला हा क्वेश्चन होता लक्षात, त्याच्यामुळं असाही तिथं क्वेश्चन येतच असतो आणि तो जर तुम्हाला जमला तर इतर मुलांपेक्षा तुम्ही तिथं प्लसमध्येच असाल बघा. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या आणि इथं हे 3 विधान दिलेले आहेत आणि त्याचे हे 4 पर्याय इथं खाली दिलेले आहे. तर बघा सर्वात पहिल्यांदा आपल्याला विचारले काय तर वरील पैकी कोणते विधान बरोबर आहेत हा प्रश्न आपल्याला विचारलाय. ह्या 3 विधानापैकी कुठलं विधान बघा तिथं बरोबर आहे हे प्रश्न विचारलेला आहे. तर बघा पहिलं विधान आहे विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली. आता बघा जे काय आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन जे आपण आता पाहिला आणि त्यामध्ये एक पॉईंट पाहिला बघा की जास्तीत जास्त तिथे वस्तूंची काय झाली पाहिजे, निर्यात झाली पाहिजे, हा एक उद्दिष्ट तिथं सेटच आहे बघा. त्यामुळे बघा हे जे काय अविधान आहे तर ह अविधान इथं अगदी बरोबर आहे, आताच त्याचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा ब विधान काय म्हणतं, वित्त मंत्री श्री नरसिंह राव यांनी 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण जाहीर केले. काय केले, नवीन आर्थिक धोरण काय केलेलं आहे जाहीर केले असा इथं प्रश्न जे विधान आहे तर हे विधान इथं विचारलेलं आहे. तर बघा मित्रांनो जे काही वित्त मंत्री नरसिंह राव यांनी काय विचारले 1991 ला आर्थिक धोरण काय केले जाहीर केले तर हे अगदी तिथं चुकीचं आहे बघा. हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे, कारण बघा 1991 ला आपल्या भारताचे वित्त मंत्री होते बघा मनमोहन सिंग, काय होते वित्त मंत्री होते आणि यांनीच काय केलं 1991 जे काय आर्थिक धोरण होतं 24 जुलै 1991 ला या रोजी काय केलेलं हे 1991 आर्थिक धोरण
मांडलेलं आहे किंवा जाहीर केलेलं होतं बघा. मग हे जे काय 1991 चं आर्थिक धोरण होतं, तर हे आपलं किती धोरण होतं मित्रांनो, तिसरं धोरण होतं. तर अशा प्रकारे हे विधान काय मित्रांनो इथं चुकीचं आहे. त्यानंतर बघा क विधान काय म्हणतंय, सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतीची निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली. तर अगदी बरोबर आहे की जास्तीत जास्त शेतीचा जो काही माल आहे तर तो जास्तीत जास्त निर्यात जर झाली तर त्याला काय मिळणार होतं भारताला आपल्या, त्या बदल्यात जास्तीत जास्त परकीय चलन तिथं मिळणार होतं. म्हणून बघा शेती कृषी क्षेत्राला कुठंतरी व्हावं, त्यामध्ये विकास घडून यावा यासाठी सरकारने काय केलं होतं, निर्यात क्षेत्राची काय केली होती संकल्पना तिथं मांडून ते काय केली होती जाहीर केलेली होती. तर बघा कपनीत विधान अगदी बरोबर आहे. म्हणून बघा याचं उत्तर येतं अ आणि क हे त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, डॅश 1990-91 मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या. बघा प्रश्न आहे 2017 विचारलाय, परंतु बघा आकडेवारी कुठली आहे 1990-91 ची आकडेवारी विचारलेली आहे. तर बघा मित्रांनो विचारलंय काय आपल्याला की निर्यात होणाऱ्या म्हणजे काय, तर भारतातून इतर देशांना जाणाऱ्या, लक्षात ठेवा निर्यात म्हणजे काय, भारतातील वस्तू इतर देशांना काय करणे भारताने विकणे, एवढं लक्षात ठेवा निर्यात म्हणजे काय. तर इथं विचारलं काय तर निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या 1990-91. तर बघा त्यावेळेस बघा 2 नंबरचा जो ऑप्शन आहे रत्न आणि अलंकार, तर हे तिथं अगदी बरोबर उत्तर येतं बघा. त्यामुळे बघा 1990-91 सर्वात जास्त जर निर्यात होणाऱ्या वस्तू होत्या तर ते होतं बघा रत्न आणि अलंकार, हे त्याचं अगदी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू, थोडीशी माहिती बघू की जेणेकरून तुम्हाला पुढचा जरी कधी भविष्यात यावरती जो क्वेश्चन येण्यात आला तर तो तुम्हाला अगदी सोडवता येईल बघा. तर बघा मित्रांनो 1990-91 मध्ये निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या बघा, त्याचं पहिलं होतं अर्थात त्याचं आपण आन्सर दिलं त्याचं पहिलं रत्न व दागिने किंवा त्याला अलंकार म्हणतात, तर ते होतं 16.1% एवढा त्याचा हिस्सा होता. त्यानंतर बघा 2 नंबरला होतं अभियांत्रिकी वस्तू 11.9% एवढा हिस्सा होता. 3 नंबरला होतं बघा रसायने 6.5% एवढा काय होता त्याचा हिस्सा होता. त्यानंतर बघा 4 नंबरला होतं पेट्रोलियम व कच्चे तेल 3.9% एवढा काय होतं मित्रांनो त्याचा निर्यातीमध्ये काय होता हिस्सा होता. तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे 4 पॉइंट आहेत तर हे अगदी लक्षात ठेवा, तर कधी ना कधी तिथे एखादा क्वेश्चन तिथे येऊ शकतो. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन 1949-50 ते 2012-13 या संपूर्ण कालावधीत फक्त डॅश या 2 वर्षात भारताचा व्यापार शेष धन होता म्हणजे पॉझिटिव्ह स्वरूपाचा होता. तर बघा मित्रांनो व्यापार शेष, शेष म्हणजे काय मित्रांनो फायदा, हे लक्षात घ्या शेषचा अर्थ काय मित्रांनो फायदा. प्रश्न विचारलाय काय की भारतात जो आपला व्यापार आहे बघा व्यापार शेष, तर हा प्लस मध्ये कधी होता हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर बघा व्यापार प्लस मध्ये असणं म्हणजे काय मित्रांनो की जे काय आयात आहे बघा आयात आणि निर्यात यावरती तिथं काय असतं ते डिपेंड असतं बघा. तर बघा उदाहरणार्थ बघा हे आयात आणि निर्यात आहे बघा व्यापार शेष प्लस आणि व्यापार शेष मायनस हा कधी असतो ते लक्षात घ्या. ज्यावेळेस बघा आयात, ज्यावेळेस आयात समजा 100 कोटीची आपण काय केलेली आहे आयात केलेली आहे म्हणजे काय तर 100 कोटीची आपण काय केलेले भारतात 100 कोटीच्या वस्तू आपण काय केलेल्या आहेत भारताने इतर देशांकडून विकत घेतलेल्या आहेत कितीला 100 कोटीला म्हणजे काय तर आयात किती झाली आपली 100 कोटी. आणि मित्रांनो त्याचप्रमाणे भारतातील वस्तू बाहेर देशात बघा जर समजा तिथं 120 करोडच्या गेल्या, किती 120 करोडच्या गेल्या म्हणजे काय झालं मित्रांनो 20 कोटीनं आपण काय झालो इथं प्लस मध्ये राहिलो म्हणजे काय तर आयात कमी आणि आपली निर्यात तिथं काय झालेले वाढले. याचा अर्थ काय मित्रांनो आपला जो काय व्यापार शेष आहे तर तो कसा राहिला मित्रांनो पॉझिटिव्ह राहिला. मग कितीने पॉझिटिव्ह राहिला तर 20 रुपयाने तिथे 20 कोटीने काय राहिला पॉझिटिव्ह राहिला. तर त्यालाच काय म्हणतात मित्रांनो व्यापार शेष पॉझिटिव्ह असं त्याला म्हणतात म्हणजे आपण तिथं काय राहिलो फायद्यात राहिलो. तर बघा मित्रांनो मायनस मध्ये काय असतं तर ज्यावेळेस आपण आयात असते तर समजा आयात आपली 180 आहे समजा
आपली जी आयात आहे तर ती समजा 80 आहे आणि आपली समजा बघा जी निर्यात आहे तर ती समजा आपली 60 आहे बघा समजा 60 कोटीची आपण निर्यात केलेली आहे आणि आपण आयात केलेल्या जे काही वस्तू आहेत तर त्या समजा 80 कोटीची आहेत तर बघा मित्रांनो इथे काय होतं की आपली आयात जास्त होते आणि आपली निर्यात काय होते मित्रांनो कमी होते म्हणजे काय होतं की आपण -20 ने आपण काय केलेलं आहे इथं तोट्यात गेलेलो असतो म्हणजे काय तर त्यालाच काय म्हणतात तर व्यापार शेष निगेटिव्ह असतो त्याला म्हणतात तर बघा मित्रांनो अशा प्रकारची जी काही परिस्थिती होती बघा म्हणजे आयात कमी आणि निर्यात जास्त तर अशा फक्त दोनच वर्ष तिथं काय झालेले अशी कंडिशन आपल्या भारताची व्यापार मध्ये राहिलेली आहे तर म्हणजे 2 वर्ष कुठले असा प्रश्न इथं विचारलेला आहे बघा तर बघा मित्रांनो 2 वर्ष म्हणजे बघा कुठले होते तर ते 2 वर्ष होते बघा 1972-73 आणि दुसरं वर्ष होतं बघा 1976-77 असे ह्या 2 वर्ष आपल्या भारताचा व्यापार शेष कसा राहिलाय धन स्वरूपाचा तिथं राहिलेला आहे म्हणून याचं उत्तर येतं बघा 4 नंबर हे त्याचं उत्तर अगदी बरोबर उत्तर आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे व्यापार या चॅप्टरचे आपले क्वेश्चन झालेले आहेत तर बघा व्यापार करत असताना तुम्हाला एक इथं हे कळलं असेल की ज्यावेळेस आपण व्यापार आणि त्याच्या बाबतीत जे काही करंटची आकडेवारी आहे ही करत असताना मागच्या 2 ते 3 वर्षाची तिथं तुम्हाला आकडेवारी माहीत असणं गरजेचं आहे बघा एक तर 2 क्वेश्चन तिथं व्यापारावरती येतच असतात त्याच्यामुळं व्यापार करताना कन्सेप्ट तर तुमचे क्लिअरच पाहिजेत प्लस तुमचं करंटचंही व्यापारविषयी जे काही पॉईंट्स आहेत तर ते पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर मग भेटू पुन्हा मित्रांनो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू